आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा आरक्षणासाठी हुपरीत मराठ्यांचा धडक मोर्चा. राज्यातील सर्वच मराठा आमदारांना सूर्य तलावात दिली प्रतिकात्मक जलसमाधी. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या व अन्य मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधवांनी रान उठवलं आहे. आज हुपरीत ही सकल मराठा समाज बांधवांनी धडक मोर्चा काढून सरकारचा तीव्र निषेध करत राज्यातील सर्वच 169 मराठा आमदारांना येथील सूर्य तलावात प्रतिकात्मक जलसमाधी दिली. आज सकाळी 10 गाव भागातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून धडक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव सामील झाले होते. अत्यंत कडक शिस्तीत निघालेल्या या मोर्चात सहभागी मराठा बांधवांनी राज्यातील सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. हुपरी शहरात निघालेल्या या धडक मोर्चात हुपरी शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. मराठा मोर्चाला पाठिंबाही दिला. मोर्चा इंग्रोळे कॉर्नर बस स्थानक मार्गे सूर्य तलावाजवळ आल्यावर या ठिकाणी मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या श्रद्धांजली अर्पण केली. तसेच यावेळी अनेकांनी आरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारवर तोफ डागत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि 169 मराठा आमदार असताना समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्वच मराठा आमदारांना सूर्य तलावात प्रतिकात्मक जलसमाधी दिली. या मोर्चात दिनकर ससे, नेताजी निकम, मोहन वैंगडे, विनायक विभूते, अमित नरके, प्रतापसिंह देसाई, शिवराज नाईक, जयराम गायकवाड, सूरज कदम, सचिन पोवार, प्रतीक निंबाळकर, संभाजी शेटके, किशोर निकम, तुषार मालवेकर, नागेश कौदाडे, वैभव लायकर, सागर खोत, रणजित घोरपडे, केदार मालवेकर, विशाल चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. मानकर न्यूज साठी हुपरीहून सुनील गुंडके.